आम्ही त्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही. आम्हाला हजारो गोळ्या छातीवर घेण्याची तयारी आम्ही ठेवू. आम्हाला जेल मध्ये टाकलं तरी चालेल. आम्ही कारावास भोगायला तयार आहोत. तर आमच्या साहेबांनी कारावास भोगलेला आहे, आम्ही सुद्धा भोगायला तयार आहोत. पण आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव आलं पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अमर रहे, अमर रहे, दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दिबा पाटील अमर रहे. आभारी आहे सगळ्यांचं. नमस्कार. सध्या नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी केली जात आहे. दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी लाखो लोक आता रस्त्यावर देखील उतरले आहेत. ज्यांच्या नावासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरलेत ते दिबा पाटील नेमकं कोण आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं ही मागणी लाखो लोक रस्त्यावर उतरून आता सध्या करत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेले अनेक दिवसापासून स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्र करत आहेत. या मागणीचे आता हळूहळू आंदोलनामध्ये रूपांतर होत आहे आणि आता हे आंदोलन काही प्रमाणात राजकीय वळणावर देखील येऊन ठेपलं आहे. नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं जाहीर झालं आहे. नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार असल्याचा निर्णय शासन स्तरावर झालेला आहे. अशावेळी दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला दिलं जावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. यासाठी आता प्रचंड रेटा दिला जात आहे. ज्या दिबा पाटलांच्या नावासाठी लाखोंच्या संख्येने जनता आज रस्त्यावर उतरली आहे ते दिबा पाटील नेमका कोण आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या महाराष्ट्र प्राईम न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा. रायगड तालुक्यातील लोकनेते अशी ओळख दिबा पाटील यांची होती. त्यांचं मूळ नाव दिनकर बाळू पाटील असं आहे. 13 जानेवारी 1926 रोजी त्यांचा जन्म नवी मुंबईतील उरणजवळील जासई या गावी झाला होता. ते पेशाने वकील होते तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. दिबा पाटील यांची घरची परिस्थिती तशी बेताची होती. अशावेळी त्यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण मिळवलं. सुरुवातीला त्यांनी आपलं BA शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर LLB शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सुरुवातीच्या काळात दिबा पाटलांनी काही काळ वकिली देखील केली. पण याचवेळी त्यांना भूमिपुत्रांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सतावू लागले. हे सर्व प्रश्न फक्त वकिलीच्या माध्यमातून सोडता येणार नाहीत याची त्यांना जाणीव झाली. दिबा पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठी आंदोलनं उभारली. शेकापमध्ये असलेल्या दिबा पाटलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही पनवेलमधून झाली. पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर येथील भूमिपुत्रांचे प्रश्न मांडण्यास त्यांनी सुरुवात केली. दिबा पाटलांसारखा तडपदार नेता फक्त पनवेलपुरता मर्यादित राहू नये यासाठी त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीट देण्यात आलं. ज्यानंतर दिबा पाटील हे तब्बल 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. तसंच त्यानंतर 2 टर्म रायगड जिल्ह्याचे खासदार म्हणून ते लोकसभेत देखील गेले, जिथे त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला. साधारण 1999 सालापर्यंत दिबा पाटील शेकाप पक्षातच होते, मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान जेव्हा मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याचा निर्णय झाला तेव्हा शिडकोकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत होत्या. पण योग्य मोबदला न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिबा पाटील यांनी मोठा लढा उभारला होता, ज्यासाठी त्यांनी एक मोठं आंदोलन देखील केलं होतं. ज्या आंदोलनात 5 शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. यामुळे तत्कालीन राज्य सरकारला संपूर्ण आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. 1984 साली झालेल्या या आंदोलनात देशात प्रथमच महाराष्ट्रात संपादित जमिनीच्या 12.5% विकसित भूखंड परतावा म्हणून संबंधित शेतकऱ्यांना देण्याचे तत्व प्रस्थापित झाले. त्यामुळे 12.5% कायद्याचे जनक असे देखील दिबा पाटील यांना म्हटलं जातं.
शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या प्रश्नासह दिबांनी संयुक्त महाराष्ट्र मंडल आयोग यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून बरीच आंदोलनं उभी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. दिबा पाटील हे मूळचे आगरी समाजातील असले तरीही त्यांनी ओबीसींसह आदिवासी जनतेचे प्रश्न देखील विधानसभेत मोठ्या तळमळीने मांडले होते. अनेकदा त्यांनी आंदोलनाच्या बळावर समाजहिताचे नवीन कायदे निर्माण करण्यास सरकारला भाग पाडलं होतं. मात्र 1999 साली लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिबा पाटील हे सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला पडले. मात्र तरी देखील त्यांनी अनेक आंदोलनाचं नेतृत्व केलं. दरम्यान 24 जून 2013 रोजी दिबा पाटील यांचं निधन झालं आणि अवघ्या महाराष्ट्राने एक लढवय्या नेता गमावला होता. दिबा पाटील यांच्यासारख्या नेत्याने कायमच सामान्यांचं नेतृत्व केलं आणि त्यामुळेच आज नवी मुंबईसह रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सामान्य नागरिक हे दिबा पाटील यांच्या नावासाठी प्रचंड आग्रही असल्याचं दिसून येत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार हा निर्णय बदलतील का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बदलून पुन्हा दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतील का? याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार, मी अतुल पाटील, दिबा पाटील साहेबांचा मुलगा. दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्याकरता आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात लोक जमलेली आहेत. मी आता जातईवरनं आलो. त्यांचं जे जन्मस्थान जातई आणि जे त्यांचा पुतळा वगैरे जिथे आहे तिकडनं तिथे अभिवादन करून आलो. आता असं सगळीकडे फिरत असताना आता इथे मोठ्या प्रमाणात महिला दिसल्या म्हणून मुद्दाम थांबलो. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देण्यासाठी जो सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याबद्दल तर अभिमान वाटतोच, परंतु त्याच्याबरोबरीने दिबा पाटलांच्या केवळ एका नावांमुळे, दिबा पाटील साहेबांच्या एका नावामुळे जी आज संपूर्ण समाजाची एकजूट झालेली आहे, आपल्या पनवेलमध्येच नाही तर भिवंडी, ठाणा, पालघर, मुंबईमधली लोकंसुद्धा एकत्र झालेली आहेत, त्याचा खूप अभिमान वाटतो. पूर्ण महाराष्ट्रातच या गोष्टीचा संपूर्ण उमटणार आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नक्कीच विमानतळाला लागणार आहे, खात्री आहे. त्या सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार मानतो. दिबा पाटील साहेबांचा विजय असो. आम्ही ठरवलंय दिबा पाटील साहेब नक्की खात्री पक्की. दिबा पाटील साहेब नक्की खात्री पक्की. दिबा पाटील साहेब नक्की दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. दिबा पाटलांचं नाव दिलाच पाहिजे. आज जो जनमताचा रेट आहे सर्व रायगड, ठाणा, पालघर जिल्ह्यापासून संपूर्ण ठिकाणी प्रकल्पग्रस्त आणि सर्व बहुजन समाजाचा एकच रेट आहे की आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव असावं. त्यांचे चिरंजीव सन्माननीय अतुलजी पाटील साहेब आज या ठिकाणी आंदोलनाला भेटी देत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते भेटत आहेत, ते प्रकल्पग्रस्तांचं मनोबल वाढवत आहेत की आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव असावं. यासाठी आपण कटिबद्ध राहिलो पाहिजे. आज आपण अहिंसेच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं आपण हे मानवी साखळीचं आंदोलन या ठिकाणी करत आहोत. पण भविष्यामध्ये 24 तारखेला जे आंदोलन होणार आहे, तर 24 तारखेच्या आतमध्ये जर आपल्याला सकारात्मक भूमिका सरकारने जर मांडली नाही तर निश्चित रूपाने 24 तारखेला रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही कटिबद्ध आहोत, कारण आम्ही दिबांचे वारसदार आहोत आणि दिबांचा वारसदार आम्हाला लढायला शिकवणार आहे. 5 हुतात्मे झाले, कारण दिबा पाटील साहेब नेहमी म्हणायचे की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं आणि ते वाया जाऊही द्यायचं नसतं. आम्ही त्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही. आम्हाला 1000 गोळ्या छातीवर घेण्याची तयारी आम्ही ठेवू. आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, आम्ही कारावास भोगायला तयार आहोत. कारण आमच्या साहेबांनी कारावास भोगलेला आहे, आम्ही सुद्धा भोगायला तयार आहोत. पण आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव आलं पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आभारी आहे सगळ्यांचा.